हे बघा भैया साहेबांकडे नीट लक्ष ठेवा, कळलं ना? कुठलीही हयगय मी खपवून घेणार नाही. एक छोटीशी चूकही मला महाग पडू शकते, कळतंय तुम्हाला? त्यामुळे डोळ्यात तेल घालून त्यांच्यावरती नजर ठेवा. मी नंतर फोन करते. आई जेवण घेताय ना? जेवण आणलंय. नकोय मला, मला भूकच नाहीये. थोडं खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल. भैरवी, हे बघ, तू मला आग्रह करू नकोस. मला खरंच जेवायला नकोय, मला भूक नाहीये. असं काय करताय? आणि भूक नसली म्हणून काय झालं? चार घास खाऊन घ्या ना, एवढी औषधं घेतायत. थोडं अन्न पोटात गेलं तर बरं वाटेल. हे बघ, तुला जे काही समजायचंय ते तू समज, पण खरंच मला जेवायला नकोय. पण का, कशासाठी, का करता एवढा हट्टीपणा? हा हे बघ, जोपर्यंत यांचा पत्ता लागत नाही ना, तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्शही करणार नाही. हो, पण का? जा बघू, ते ताट घेऊन जा. आई, असं नका करू. ऐका तुम्ही माझं, आधीच तुमची तब्येत बरी नाहीये, त्यात तुम्ही जर असं अन्न पाणी सोडलं तर कसं चालेल? तुम्हाला त्रास होईल. अगं, असं काय करतेस तू? माझ्यामुळे हे सगळं घडलंय. मला बरं वाटावं म्हणून ते मला तिकडे घेऊन गेले आणि त्यांचंच बरं वाईट होऊन बसलंय. नाही ग, मी स्वतःला माफ करू शकत नाही. मला नकोय जेवायला. आई, पण पण तुम्ही अन्न पाणी घेतलं नाही तर बाबांचा शोध लागणार आहे का? तुम्ही इथे न जेवून काय फरक पडणार आहे? त्यापेक्षा तुम्ही दोन घास खाऊन घ्या. हे बघा, बाबांचा शोध नक्कीच लवकर लागेल, माझ्यावर विश्वास ठेवा. आई महालक्ष्मीने आजपर्यंत आपलं कधीच काही वाकडं केलेलं नाही, ती यावेळेलाही करणार नाही. माझा शब्द आहे हा. तुम्ही जेवून घ्या, चल. भैरवी, मी तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? कृपा कर माझ्यावरती आणि निघून जा इथून, मला जेवायला नकोय. एवढी नाटकं करायला लागणार आहे ते उजाड.